औरंगाबाद शहरामध्ये मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली होती, मात्र तरी देखील मतदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. लोकसभेचे मतदान सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीचे ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येईल असे सांगितले होते, पण वस्तुस्थिती तशी नव्हती. त्यामुळे अनेकांना पोलचीट असतानाही पुन्हा ओळखपत्र आणण्यासाठी मतदान केंद्रावरून घरी जावे लागले. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी तक्रार मेन जी आहे, जे BLO शासनाने नेमले होते, त्या BLOचं जे काम होतं, काय काम होतं की बाबा पोलचीट आता कोणत्याही पक्षाने वाटायचं नाही असं आयोगाचं म्हणणं होतं, तर आम्ही सहमत झालो. पण BLO शासनाचे जे नियुक्त झाले होते ते फक्त नावाला झाले, आणि या BLOने फक्त तुरळक माझ्या माहितीप्रमाणे 20% फक्त वाटल्या, 80% त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले होते. मला जर पुरावा पाहिजे तर गट्ट्याच्या गट्टे आता तुम्हाला मी बूथवर घेऊन जातो, त्या BLOकडं तसाच गट्टा पडलेला, आणि हे विशेषतः झालेलं आहे. आणि ते म्हणून मतदारांना न मिळाल्यामुळे मतदार हा बाहेर पडला. आता कसं आहे, आम्ही ठीक आहे, आम्ही लोक सगळे जातो बोलतो म्हणून ठीक आहे, पण इतर काय, इतर मतदारांना काय झालेलं आहे, सवय काय झालेली आहे की बाबा कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते येतील आणि आपल्याला बोलचूट देतील आणि मग आपण बाहेर पडू, अशी भावना धारणा झालेली आहे. तर ती धारणा यावेळेस BLOने अजिबात काम केलं नाही, म्हणून हे प्रशासन आणि कर्मचारी या गोष्टीकडे लक्ष, ह्याच्या पुढे असं होता कामा नाही आहे. मतदाराचा हक्क बजवा म्हणून गव्हर्नमेंट म्हणतं, ह्या ज्या कृत्या आहेत यादीमध्ये नावं काढून टाकली, म्हणजे जिथं ज्यांनी कोणी जबाबदारी होती त्यांनी अक्षरशः नावं एका कुटुंबातून असे दोन दोन चार चार नावं वगळले आहेत, म्हणजे तर त्याच्यामुळे मतदारांना हा वंचित मतदारांना जे मतदानाचा हक्क बजवायचा तो अधिकार आहे. शासनाने ही प्रत पाठवलेली आहे, त्यामध्ये फोटो पूर्ण क्लिअर दिसूनही त्याला ID प्रूफ मागताय त्याच्यासाठी, त्यामुळे मतदारामध्ये खूप जास्त गोंधळ आहे. आणि खूप मतदार विदाऊट ID प्रूफ आलेले ते नंतर घरी गेल्यानंतर ते येत नाही आहे, तर हा शासनाला कळायला पाहिजे. त्यांनी त्यामध्ये क्लिअर नमूद केलं पाहिजे की तो प्रत आणल्यानंतर पण त्याच्यासोबत ID प्रूफ आणायला बंधनकारक आहे. यंदाच्या निवडणुकीत पोलचीट राजकीय पक्षांच्या ऐवजी निवडणूक विभागानेच वाटल्या, पण यामध्ये फोटो स्पष्ट असूनही अनेकांना ओळखपत्र दाखविण्यास भाग पाडले गेले आणि काही भरपूर लोकांचे नाव बाद झालेले आहे. काही लोकांनी घर बदली केलेली आहे, त्यावेळेस काही सिस्टमॅटिक फॉलो झाला नाही, बरेच लोकांचे बाद झालेले आहे. 50-60% मतदानाची अपेक्षा आहे माझ्या. एक मतदान करायला गेलो होतो त्याच्यावर माझा फोटो आहे, तर मी माझी ID प्रूफ घेऊन गेलो नाही, त्याच्यावर उल्लेख पण नाही आहे ID प्रूफ तुम्ही घेऊन या की काय. टायमिंग लिहिलेलं आहे किती वाजता जायचं, किती वाजता आहे ते लिहिलेलं आहे. ID प्रूफ पण लिहायला पाहिजे जर गरज आहे तर, पण मी स्वतः आहे, माझा चेहरा आहे, याच्यावर फोटो आलेले आहे. हां, फोटो क्लिअर नाही आहे तर तुम्ही ID प्रूफ मागू शकता. हे गव्हर्नमेंटने थोडं लक्ष देऊन एक आपल्या नागरिकाला सपोर्ट करायला पाहिजे. त्यासाठी रांगेतून परत घरी जाऊन ओळखपत्र आणावे लागले. एका गोंधळाची परिस्थिती नारळीबाग आणि परिसरातील मतदान केंद्रातही झाली होती, याचा हा रिपोर्ट.